नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर प्रो एथलीट क्लब. तर मित्रांनो, आज पोलीस भरतीसाठी मेडिकल टेस्ट काय असते, त्याच्यामध्ये काय काय घेतलं जातं, तर पोलीस भरती झाल्याच्या नंतर विशेषतः तुमचं मेडिकल असतं. मला चष्मा आहे, माझ्या बॉडीवर टॅटू आहे, मी पोलीस होईल का? अरे तू पहिला तर हो तर खरं, तू ग्राउंड दे, फिजिकल दे, फिजिकलची एक्झाम, तू रिटर्नची एक्झाम दे, त्याच्यानंतर ना ठरवू. काही अगोदर अरे देवा माझं होईल का, अरे त्याचा जाऊ दे ना, होईल का नाही ते पुढं. तू तुझं जर नशीब असेल तर ते मेडिकल पण फिट होऊन जाईल, यात काय वेगळंच नाही ना. तुम्ही जर मेहनत केली तर तुमचा मेहनतीचं फळ तुम्हाला 100% भेटत असतं. नाही करून होईल का आणि या होईल का ते होऊन का असं नाही. तर मेडिकलसाठी महत्त्वाचं काय असतं, तर पहिल्यांदा असतं ते डोळे. डोळे म्हणले की काही काही ना कसं थोडे लांबचं दिसत नाही, जवळचं दिसत असतं. त्यासाठी कलर ब्लाइंडनेस हा प्रकार असतो. त्याच्यामध्ये कसं एका वहीवरती असं टिपक्या टिपक्यांमध्ये आकडे दिलेले असतात, त्याच्यामधून तुम्हाला तो अंक ओळखायचा असतो, त्याच्यामध्ये कोणतं अक्षर दिलेलं आहे ते ओळखायचं असतं. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चष्मा असेल, लांबचं दिसत, जवळचं दिसत, त्याच्यामध्ये तुमची टेस्ट केली जाते. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे भिंग लावून चष्म्याला ती तुमची टेस्ट केली जाते. त्याच्यामध्ये तुम्ही जर सक्सेस झाला तर तुम्हाला तुम्ही मेडिकल फिट आहात असं समजलं जातं. कारण की ते दिसतं एवढं अवघड नसतं आणि लांब बोर्ड लावला जातो, त्याच्यावर त्या अंक लिहिले जातात, अक्षर लिहिले जातात, ते ओळखून दाखवायचे असतात. ते जर तुम्ही ओळखले तर तुम्ही मेडिकल सक्सेस झाला. मग तसं म्हणजे डोळ्याचाच प्रॉब्लेम असतो. आता काय जणांना पारच दिसत नसेल तर मग त्याला आपण काय करू शकत नाही ना. तुम्हाला दिसतच नसल्यामुळे मेडिकलमध्ये टेस्ट जर फेल झाला तर मग उपयोगच नाही तुमच्या गोष्टीचा. त्यामुळं फक्त त्या टेस्ट तुम्हाला सांगितल्या त्या जर तुम्ही सक्सेस झाला तर तुम्ही मेडिकल फिट आहात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की बरेच जण विचारतात की सर माझी दाढ नाही आहे, माझी दाढ पडलेली आहे, सर माझे दोन दात पडले आहेत, दाढ किडलेली आहे. तर ह्याला ना तुमचे काही प्रॉब्लेम येणार नाही या गोष्टीला, की तुमचे दाढ पडले, दाढ किडले, पुढच्या दात पडले आहेत, काही याला काही प्रॉब्लेम येणार नाही. सगळे दात पडले असते प्रॉब्लेम येणारच ना, तसे काय कोण भरतीला येत नाही. दात असतात, एखादी एक दोन दात नसतात पोलीस भरतीला मुलांना, तर काय अडचण येत नाही. दाढ किडली असली तरी काही अडचण येत नाही. वस्ती एवढ्या गोष्टीचा मोठा हे करायचा, मोठी गोष्ट करायचं असं नाही, याला काही प्रॉब्लेम होत नाही. आणि या मेडिकल टेस्टमध्ये युरिन टेस्ट केली जाते, ब्लड टेस्ट केली जाते. आता कोरोना आला याच्यामध्ये का कोरोना का तुम्हाला परमनंट असणार असं नाही आहे. तात्पुरत्या स्वरूपामध्ये तुमची कोरोना टेस्ट पण केली जाईल. आणि महत्त्वाचे म्हणजे तुमची एड्सची पण टेस्ट केली जाते आणि त्याबद्दल पण तुम्हाला माहिती दिली जाते. आणि यामध्ये काही गाळबळायचं कारण नाही आहे. या सगळ्या टेस्ट नॉर्मलच असतात. आणि त्या आणि एस सी जीची पण टेस्ट केली जाते. सगळं नॉर्मल असतात, उगाच मोठं करू नका काय, तर डोक्याला काही तुम्ही डोक्यामध्ये मेंटॅलिटी तुमचे काही खराब होऊन देऊ नका. या सगळ्या सिम्पलच्या टेस्ट असतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात जास्त कॉमेंट केलेला प्रश्न की सर बॉडीवर टॅटू असेल तर चालेल का, बॉडीवर गोंदेला असेल तर चालेल का. आता कसं आहे, आता तुम्ही पण मला सरांच्या पण बॉडीवर टॅटू आहे, मी भरती झाल्याच्या नंतर टॅटू काढला आहे. आणि तुमचा आत्ता टॅटू असेल पोलीस भरती करताना तर काही एक प्रॉब्लेम नसतो, या गोष्टी होऊन जातात, त्यात काही प्रॉब्लेम नाही येते. वगच तुम्हाला मी सांगितलं की माझ्या बॉडीवर टॅटू आहे सर, होईल का होईल का, आता कसं मी प्रॅक्टिस करू का नको. व्हायच्या आधी सर तुम्ही एवढं टेन्शन घेता येतं, उपयोग नाही त्या गोष्टीचा. टॅटू असू द्या, बॉडीवरती काही एक प्रॉब्लेम येणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की सर माझं हाड मोडलं आहे, माझा हात तुटलेला आहे, माझ्या पायामध्ये रॉड टाकला आहे, हातामध्ये रॉड टाकला आहे, त्याचाही काही प्रॉब्लेम येत नाही. आणि जर तुमचा हाड मोडला असेल तर तुम्हाला सांगितलं प्रॉब्लेम येणार नाही त्याच्यामध्ये. आणि टाके असतील की सर माझं ऑपरेशन झाले, ते टाके दिसतात, काही एक प्रॉब्लेम येणार नाही, तुम्ही डॉक्टरला टेन्शन घेऊ नका. आणि आता आर्मीमध्ये कसं असतं, प्रत्येक बॉडीचा पॉईंट चेक केला जातो, त्याप्रकारे मेडिकल होत नसतं. त्याच्यामध्ये तुमचा कान पण चेक केला जातो. आता काही जण म्हणतात की सर मला ऐकू कमी येतं, माझ्या कानाला पडदा कानाच्या पडद्याला होल आहे, तर होल आहे त्याला काही मेडिकल पॉईंट दिला जात नाही. जर तुम्हाला ऐकूच येत नसेल तर थोड्या टेस्टमध्ये तुम्ही पण फेल होऊ शकता. पण असं नाही प्रत्येकाला ऐकू येतं, थोडं तरी येतं, ॲडजस्ट होऊन जातं, काय टेन्शन घेऊ नका. आणि कानाच्या पॉईंटमध्ये एवढं काढलं जात नाही. महत्त्वाचं असतं तुम्हाला डोळा. डोळ्यामध्ये तुम्हाला डोळ्याची सगळी माहिती सांगितली की कशी मेडिकल टेस्ट घेतली जाते. बारा जणांच्या ह्याच्या खूप कमेंट आली की सर माझ्या हाताला घाम येतो, मला भीती वाटते, माझा टक्कल पडला आहे, अशा छोट्या छोट्या गोष्टींचं काय नसतं रे. उगच तुम्ही काही पण फालतू प्रश्न नका विचारत जाऊ. आणि काही काही नाही तर काय हातच पार करतात. आता मी त्या क्वेश्चन काय बोलत नाही विचारलेलं, पण तुम्ही असले फालतू क्वेश्चन नका विचारत जाऊ, त्याचा काय उपयोग पण नसतो. जर तुम्हाला या मेडिकल टेस्टबद्दल काय तुम्हाला अजून एक अडचण असेल तर काय करायचं, आपल्या शहरातल्या आपल्या गावातल्या सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन आपल्या ब्लड टेस्ट म्हणजे पूर्ण बॉडीची टेस्ट करून घ्यायची.
पूर्ण चेकअप करायचं, डॉक्टरांबरोबर चर्चा करायची, काय मोठा प्रॉब्लेम असेल तर, आणि काही जर आणि तुम्ही त्यांना सांगू शकता की आम्ही पोलीस भरतीसाठी ट्राय करतो आहे, कोणतं कोणतं मेडिकल होतं ते तुम्हाला सजेस्ट करू शकतात की असं असं मेडिकल होतं, गावातल्या मोठ्या सरकारी दवाखान्यामध्ये जायचं, नाहीतर तुम्ही ज्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्ही भरती देतात ते कोणत्या ठिकाणी पोलीस भरतीचं मेडिकल घेतलं जातं त्या ठिकाणी जाऊन पण तुम्ही पोलीस भरतीचं मेडिकल म्हणजे स्वतःचं पूर्ण बॉडीचं चेकअप करू शकता. तुम्हाला दरवेळेच्याप्रमाणे मुलं कॉमेंट करतात, त्यांचं मला वेळेनुसार काय आन्सर देता येत नाही, तर मी कॉमेंटमध्ये त्यांचं शॉर्ट आउट घेत असतो. तर पहिला क्वेश्चन असा विचारला आहे की फिटनेसबद्दलच, की सर स्प्रिंटा मारताना हॅमस्ट्रिंग लॉक होते, कोणता वर्कआउट करावा? तर आता कसं यावरती भरपूर व्हिडिओ केल्यात की रनिंग करताना कोणता वर्कआउट करता त्यांच्या अगोदर, ते कसं तुम्ही जर ग्राउंडवर आला तर बॅग वगैरे ठेवली गेले की स्पीड वर्कला सुरुवात करता, तसं करायचं नाही. पहिल्यांदा 1.5-2 किलोमीटरचा वॉर्मअप चांगला करायचा, जेणेकरून कसं तुमची बॉडी थंड असते ती गरम होते, वॉर्मअप होते. आता ते कसं असतं, आता एखादं लोखंड आहे, आता ते आपण ठोके टाकले हातोडीने तर ते लगेच हे होणार नाही, तुटणार नाही, पण जे ते जर आपण गरम करून जर त्याच्यावर ठोके टाकले तर लाल होतं, गरम करून ठोके टाकलं त्याला हवा तसा आकार देता येतो. तसंच बॉडी तर असतं, बॉडी गरम झाली ना तुमचा वर्कआउट स्प्रिंट वगैरे मस्त होतं, बॉडी तुमची चांगली चालते, बॉडी वॉर्मअप केल्याच्यानंतर तुमची बॉडी चांगली चालते. त्यामुळे ग्राउंडवर आल्याच्यानंतर तुम्ही म्हणता की हॅमस्ट्रिंग लॉक होतं, त्यासाठी तुम्ही बॉडी चांगली वॉर्मअप करायची ना, त्यानंतर मग स्पीड वर्कआउटला सुरुवात करायची. तर दुसरा क्वेश्चन असा आहे, आता पहिला क्वेश्चन विचारला होता याचा स्प्रिंटाचा प्रदीप भंडारे, मी नाव नव्हतं घेतलं, आता मेन्शन करतो प्रदीप भंडारे. आणि दुसरा क्वेश्चन आहे की दादा रनिंगसाठी सेगा शूज चालेल का? जगदीश घोरपडे. आता बऱ्याच जणांचा क्वेश्चन असा की रनिंगसाठी शूज कोणते वापरते, मला म्हणतात की तुम्ही सर कोणता शूज वापरता, तर तसं काय नाही आहे, एक कमी वेटचा हलक्या वजनाचा तुम्ही शूज घ्या, जेणेकरून तो फ्लॅट नसला पाहिजे. काय काय कसे जीन्सवर घालणारे शूज घालतात रनिंग करत तसं करायचं नाही, स्लीपरवर रनिंग करता तसं करायचं नाही. शूज मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ पण मध्ये पण दाखवले रनिंगच्या की शूज कसा पाहिजे, हलके वेटचा पाहिजे, तुम्ही सेगाचा वापरा, गोल्ड स्टारचा वापरा. आता मी सध्या कॉकालेंजीचाच वापरतो कारण की शूज चांगला आहे, त्याचा ऑफर पण चांगला भेटतात, त्याच्यामुळे मी कालेंजीचा वापरतो. शूज चांगल्या पद्धतीचं घ्या, फ्लॅट शूज घेऊ नका. आता तिसरा क्वेश्चन आहे की द सुमी शेख, दादा आम्हाला फुल बॉडी वर्कआउट पाहिजे पोलीस भरतीसाठी. आता ह्याच्या अगोदर मी बरेचसे व्हिडिओ केले आहेत वर्कआउटवरती पण, आणि त्याच्यामध्ये 1600 मीटरचा पूर्ण वीकचं शेड्यूल की तुम्ही भरती होईपर्यंत शेड्यूल मी तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेलं आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो की 1600 मीटरचा वर्कआउट कसा करावा, याबद्दल 2 व्हिडिओ आहेत, ते तुम्ही बघू शकता. ओके, डायरेक्ट एकच व्हिडिओ बघायचं, तुम्ही आयडी पण चेक करा यूट्यूबची, त्याच्यामध्ये कोणते व्हिडिओ सगळे तुमच्या फायद्याचे आहे, सगळे वर्कआउटचे व्हिडिओ. आणि आता मी लेखीचे पण व्हिडिओ सुरुवात करणार आहे, आता बऱ्याच जणांना फक्त माझ्या फिजिकलचाच फायदा होतो, आता लेखीचं पण तयारी कशी करायची याबद्दल मी आता याच चॅनेलवरती मी त्याबद्दल आता व्हिडिओ बनवणार आहे तुमच्या फायद्यासाठी, कारण की भरती जवळ आलेली आहे. तुम्हाला याच महत्त्वाच्या गोष्टी मी सांगितल्या, त्याच मेडिकलमध्ये इम्पॉर्टंट असतात. आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझा एक यूट्यूबचं इंस्टाग्राम आयडी आहे महेश आवळे 400, त्याच्यावर तुम्हाला काय अडचण असेल तर मी तुम्हाला कॉमेंटचा रिप्लाय नाही दिला तर मला तिकडे मेसेज करा, माझ्या आयडीला फॉलो करा, तुम्हाला काय अडचण असेल. आणि त्याच्यावरतं पण मोटिवेशनल व्हिडिओ मी स्वतःचं कंटेंट क्रिएट करत असतो, ते पण बघू शकता. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.